तर वे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच लवकरात लवकर स्टार्ट करा। तर बॉलर यावेळेस सज्ज होते गोलंदाजीच्या मार्कवर। यावेळेस देखील पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर यष्ट्यांचा वेध, वेग बेताचा होता परंतु वेध यष्ट्यांचा घेतला आणि बॅट्समन होतो विकेट। आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की कृपया करून आपण काळजीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये खेळा, कारण पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आहे। आपण स्वतःची देखील तुमची काळजी घ्या, धावत असताना झेल पकडत असताना, कारण पावसाळी क्रिकेटमध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये पाहतो की ज्यावेळेस तुम्ही धावत झेल पकडण्यासाठी जाता त्या त्यावेळेस तुम्ही स्किट होण्याची देखील शक्यता असते, त्यामुळे त्याचबरोबर आदरणीय सचिन दादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। वस्त्र अलंकार, माईची उदारतेची शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय सचिन दादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर, पहिल्याच बॉलवर विकेट त्यांनी पतन केले। यावेळेस देखील आणखीन एक लाजवाब बॉल, न्यू बॅट्समन अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। तर यावेळेस देखील आणखीन एक डॉट बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅक टू बॅक तीन बॉल आतापर्यंत अप्रतिम दर्जाचे आपल्याला पाहायला मिळतात। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर बॅट्समन विकेट झाल्यानंतर बॅक टू बॅक दोन बॉल आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळतात। यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, फटका तर जरूर चांगला आहे, एक रन जरूर कंप्लीट केली जाते सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळते। दोन रनच्या साह्याने धावफलकाचा श्री गणेशा होतोय आणि एक गडी बाद दोन रन। यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर ने चांगला प्रयत्न केला परंतु फक्त एकच रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळते आणि एक रनच्या साह्याने आतापर्यंत तीन रन। यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन दिशा दिली, एक रन एक रन च्या साह्याने आतापर्यंत चार धावा आतापर्यंत होत आहेत धावफलकावर।
तर बॉल बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि सेकंड ओव्हर साहिल नामक बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे, चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय सर 4 रनसाठी हा चौकार. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेतला जातोय. एकेरी रन देखील यावेळेस कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत लोहारे टीमच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज चैतन्य आणि साहिल देखील तशाच प्रकारची भूमिका पार पाडण्यासाठी महत्त्व पूर्ण खेळी करण्याचा प्रयत्न तो देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील इनसाइड एज चेंडू चाललाय, दरम्यान लाफच्या दिशेने फिल्डर तैनात होता तोपर्यंत एकेरी रन यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका तर जरूर चांगला आहे, एक रन तर जरूर कंप्लीट होते एक रनच्या साह्याने टीमच्या धावसंख्या आतापर्यंत 11 रन. या ठिकाणी नवी मुंबई कॉमेंट्रीचा बुलंद आवाज, सन्माननीय मडवी सर यांचे ते आगमन झालंय, तरी त्यांचं आमच्या मंडळातर्फे खूप खूप स्वागत. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग सर 6 रनसाठी हा येतोय एक अफलातून नजाकत भरलेला षटकार. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत होतोय आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. तर ओव्हर नंबर 3 आणि संकेत नामक बॉलरला यावेळेस आमंत्रित केले तिसऱ्या ओव्हरसाठी. 17 रन आतापर्यंत होत आहेत. यावेळेस देखील हा ट्रॅकर होता
सरे उडवलाय वाईडी श्लॉंग ऑन बाउंड्री लाइन पलीकडे आणखीन एक मोठा ब्लास्ट सहा रन साठी हा षटकार. यावेळेस आणखीन एक भिरकावून दिलाय सर डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे आणखीन एक मोठा फटका षटकार. एकोणतीस रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील एक रन तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि तीस रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31. एक 30 रन आतापर्यंत होत आहेत धावफलकावर. यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका तर जरूर चांगला आहे आणि हा येतोय चौकार. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय परंतु यावेळेस तुम्ही पहा फिल्टरला असं वाटलं होतं की टप्पा पडून चेंडू उसळी गेल परंतु सरळ चार रनसाठी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 39. यावेळेस देखील आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फिल्डर तर जरूर तैनात होता परंतु त्याच्या माध्यमातून टिपला गेला हा झेल आणि बॅट्समन होतोय विकेट.
तर न्यू बॅट्समन अंकित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर डोक्याचा वेध तर जरूर चेंडूने घेतलाय, तोपर्यंत दुहेरी रन देखील यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळते. दोन रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत एक्केचाळीस रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 41 यावेळेस देखील आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ 6 रनसाठी हा षटकार. मनोहरने मात्र यावेळेस आपल्या नावाचा बोलबाला उंचावलाय आपल्या अफलातून खेळीने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47 रन. 47 वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केलाय, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना मोरसडे वर्सेस केवनाळे, दोन्ही संघाचे संघनायक. हे षटक झाल्याच्या नंतर टॉस साठी यायचंय. मोरसडे वर्सेस हळदुळे, सॉरी केवनाळे. यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर डीप मधून येतोय, तोपर्यंत एकेरी धाव तर जरूर कंप्लीट केली, परंतु दुसरी धाव देखील भरपूर वेगाने धावून यावेळेस कंप्लीट केली. दोन रनच्या साह्याने 49. तर यावेळेस देखील नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. फ्रीची संधी. आणि यावेळेस थ्रो गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज आढळला आणि नो बॉलचा इशारा. तर बॉलर चेंज यावेळेस केला जाईल आणि तर एक संधी यावेळेस दिली जाईल गोलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश. जरी यानंतर जर थ्रो गोलंदाजी करताना जर आढळला
स्टेटस आहे काय यानंतर होणारा सामना मोरसडे वर्सेस केवनाळे दोन्ही संघाचे संघनायक या षटकाचे दोन चेंडू झाल्यावर त्वरित इथे हजर राहायचे आहे. तर डॉट बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजामध्ये बदलाव होताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस देखील स्टान्स बदलले आणि त्यानंतर लाईन मिस केल्यानंतर यष्ट्यांचा वेध आणि बॅट्समन होतो विकेट. एकावन्न रन आतापर्यंत होतात आणि 52 रनच टार्गेट असेल. शेवटचा कॉल टॉस साठी मोरसडे वर्सेस केवनाळे. Thank you.
चला चांबरगणी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. तुकाराम जगपाल टॉस करून घ्या ना पुढचा. मोरसाडे संघ कर्णधार तर 52 रनचं लक्ष आहे. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. तर वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच लवकरात लवकर स्टार्ट करा. तर बॉलर यावेळेस सज्ज होते. 52 रनचं टार्गेट यावेळेस. पहिलाच बॉल लाईन मिस केली. वन बाउंडची ताकीद यावेळेस दिली जाते बॉलर अंकितला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संकेत आणि साहिल नामक जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सर्वात देखना उंच षटकार पाहायला मिळतोय. 6 रनसाठी हा षटकार. तर यावेळेस देखील फटका चांगला होता, परंतु फक्त एकेरी रन कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रन देखील यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 8 रन.
जर संकेत शेडगे ने जर बैक टू बैक 3 षटकार लगावले तर नागेश जी भोसले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालंय। यावेळेस देखील फटका चांगला आहे, हवाई सफर सर सहा रन साठी आणखीन एक मोठा फटका हा षटकार पाहायला मिळतोय। तर दर्जेदार स्ट्रोक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या बॅट्समनच्या दरम्यान। यावेळेस देखील भरपूर वेग पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर, परंतु चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने, एक सिंगल तोपर्यंत यावेळेस कंप्लीट केली जाते एका सिंगलच्या साह्याने। आतापर्यंत 15 रन होत आहेत। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, एकेरी रन तर जरूर कंप्लीट केली, परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळते डीप मिड विकेटला आणि हा येतोय चौकार। येणारे चेंडू शिल्लक आहेत यावेळेस आपण जर पाहिलं तर 18 बॉलमध्ये 33 रनची गरज अजूनपर्यंत आहे सामना जिंकण्यासाठी। तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळेस देखील फटका चांगला आहे, एक रन तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते। सेकंड रन साठी कॉल आणि यावेळेस जर थ्रो केला असता तर कठीण काळाला सामोरं जावं लागलं असतं बॅट्समनला। येणारे 17 बॉल आणि 32 रनची गरज। यावेळेस देखील फटका तर जरूर चांगला आहे, एक रन कंप्लीट केली जाते आणि प्रत्येक धाव या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट वाढवत चालली। 21 रन आतापर्यंत होतात, येणारे 16 बॉल आणि 31 रनची गरज। यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केला, रनआउटची संधी, परंतु वाईट प्लस 1 आणि टोटल 2 रन यावेळेस ऍड केल्या जात आहेत। टीमचे धावसंख्या आतापर्यंत 23 रन, येणारे 16 बॉल आणि 29 रन। यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला, एक रन तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरी धाव देखील यावेळेस कंप्लीट होते। यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला, एक रन तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते। सेकंड रन साठी कॉल आणि एकेरी रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर
आपल्याला पाहायला मिळते. 26 रन येणारे 14 बॉल आणि अजूनपर्यंत 26 धावा यावेळेस पूर्ण करायच्या आहेत. यावेळेस देखील खोलवर पद्धतीचा बॉल, उंची जास्त आहे परंतु एक रन तर जरूर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील आणि तिसरी धाव देखील यावेळेस कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की कृपया करून आपण स्वतःची थोडी काळजी घ्या खेळ करत असताना. या ठिकाणी आमच्या मंडळाचे सन्माननीय उमेशजी दळवी यांचं इथे आगमन झालंय, तरी त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं. तर वे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय ओवर द विकेट. यावेळेस ऑब्स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा यावेळेस दर्शवला जातोय. यावेळेस देखील खोलवर पद्धतीचा बॉल सरळच्या दिशेने स्ट्रोक केलाय. एकेरी रन तर जरूर यावेळेस कंप्लीट केली. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 31 रन आतापर्यंत होत आहेत. या ठिकाणी मी मनोज सकपाळ यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय उमेश दळवे यांचा सन्मान करायचा. तर समीकरण यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल आणि 21 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील डॉट बॉलची समाप्ती होते. गोलंदाज केशव आणि ज्या प्रकारे 40+ चे गोलंदाज आहेत
एकेरी रन तर जरूर कंप्लीट केली, सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील यावेळेस कंप्लीट केली, तिसरा धावेचा कॉल आणि परंतु बॅकअप साठी फिल्डर होता। येणारे 10 बॉल आणि 19 रनची गरज अजूनपर्यंत आहे सामना जिंकण्यासाठी। 10 बॉल 19 रन यावेळेस देखील लाईन चांगली होती आणि प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन चाललाय। 9 बॉल आणि 19 रन यावेळेस देखील फटका चांगला आहे, एकेरी रन तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 34 रन आतापर्यंत होत आहेत। रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते, त्यांनी 8 बॉल आणि 18 रन, 8 बॉल मध्ये 3 षटकार या सामन्याचे चित्र बदलून टाकतील। फुल टॉस पद्धतीचा हा बॉल, नो बॉलचा इशारा आणि भिरकावून दिलाय सरळ 6 रनसाठी, हा येतोय षटकार। नो प्लस 6 टोटल 7 रन यावेळेस ऍड होताना पाहायला मिळत आहेत। आठ बॉल आणि आता मात्र 11 रनची गरज, फ्रीडचा बॉल असेल, बॉलर पुन्हा एकदा केशवजी यावेळेस सज्ज होत आहेत। फुटी प्लेस मास्टर वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील यंगस्टार सारखी खेळी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, फटका चांगला आहे डीपमध्ये, फिल्डर चांगली फिल्डिंग, फिल्डरच्या माध्यमातून चांगली फेकी देखील होते, तोपर्यंत उगी 1 रन यावेळेस ॲड होते। येणारे 7 बॉल आणि आता मात्र 10 रनची गरज, तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय। येणारे 7 बॉल आणि 10 रनची गरज आहे, यावेळेस देखील फटका चांगला आहे, 1 रन तर जरूर कंप्लीट होते आणि यावेळेस आपण पाहू शकताय की धाव घेत असताना बॅट्समन स्किड झाला। सर्व खेळाडूंना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण धावत असताना स्वतःची थोडी काळजी घ्या, कारण आपण सर पाहिलं तर पावसाळी स्पर्धा म्हटल्यानंतर आपण धाव घेत असताना स्किड देखील होऊ शकता। तर 43 रन आतापर्यंत होत आहेत आणि 6 बॉल आणि 9 रन। बॉलर कोण आहे? कुशल। येणारे 6 बॉल आणि 9 रनची गरज, बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय,
यावेळेस समीकरणामध्ये बदल होताना पाहायला मिळतो. येणारे सहा बॉल आणि आठ रनची गरज अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सहा बॉल मध्ये आठ रनची गरज. फुल टॉस पद्धती सहा बॉल, फुल टॉस पद्धती सहा बॉल होता आणि भिरकावून दिलाय सर चार रन साठी हा सौकार. येणारे पाच बॉल आणि चार रनची गरज. लाजवाब बॅटिंगचा नजराणा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. शिवगर्जना लोहारे टीम यावेळेस विजय होण्यासाठी भरपूर चांगली झुंज देते, प्रतिस्पर्धी देखील तेवढाच ताकदीचा प्रयत्न करतोय. यावेळेस देखील फटका चांगला आणि हा विजयाचा चौकार येतोय आणि सामना जिंकला शिवगर्जना लोहारे या टीमने. हार्डलक टीम, सांबरगणे टीम आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच